जो निर्णय घेतला जाईल तो कायद्यानुसार आणि ज्या प्रथा परंपरा आहेत त्या अनुसार घेतला जाईल ह्याची मला खात्री आहे. संविधानिक शिस्त ही पाळली जाणारच आणि पाळायलाच पाहिजे. नियमबाह्य असेल अथवा घटनाबाह्य असेल तर सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं, परंतु तसं काय नसेल तर सुप्रीम कोर्ट इतर संस्थांच्या कामकाजात कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. जी लोक अशा प्रकारचे आरोप करत आहेत आणि तो आरोप केवळ या निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी केला जात आहे त्यावर तर मी काय प्रभावित होत नाही. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यामुळे ह्या संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल कोणालाही कुठच्या प्रकारची शंका असण्याची गरज नाही. जो निर्णय घेतला जाईल तो कायद्यानुसार आणि ज्या प्रथा परंपरा आहेत त्या अनुसार घेतला जाईल ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे अशा संस्थेला स्वतःचं काम करण्याची मुभा आपण द्यायला पाहिजे आणि कुठचंही कॉन्टेम्प्लेशन न करता निर्णयाची वाट बघायला पाहिजे. शिंदे गटाचं आणि शिवसेनेचं तसंच 11 तारखेला सुनावणी सुप्रीम कोर्टात करत ना. आता याचिका जर दाखल केली असेल तर सुनावणी होणारच ना त्यावर. तुमच्या कामकाजावर त्याचं काय हे बघा, सुप्रीम कोर्टाने पण हे मान्य केलं आहे की संविधानिक शिस्त ही पाळली जाणारच आणि पाळायलाच पाहिजे. आपल्या संविधानाप्रमाणे आपलं लेजिस्लेचर म्हणजेच विधिमंडळ, न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ या तिन्ही समान आहेत. कोणावरचंही कोणावरती सुप्रिटेंडेंट नाही आहे आणि त्यामुळे तिन्ही आपल्या कार्यक्षेत्रात राहून काम करत असतात. सुप्रीम कोर्ट आपल्यासमोर असणाऱ्या याचिकांवरती निर्णय घेईल. जर का एखादा निर्णय जर नियमबाह्य असेल अथवा घटनाबाह्य असेल तर सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं, परंतु तसं काय नसेल तर सुप्रीम कोर्ट इतर संस्थांच्या कामकाजात कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. हेच संविधानिक शिस्त जी आहे त्याला अनुसरण आहे. तुमच्याकडे जे 16 जणांच्या अपात्रतेचा विषय आहे त्यावर वेगवेगळी स्टेटमेंट केली जातात, दबाव आहे या सगळ्याचा. मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की सभागृहाच्या बाहेर केलेल्या आरोपांवरती मी काय लक्ष देत नाही आणि जी लोक अशा प्रकारचे आरोप करत आहेत आणि तो आरोप केवळ या निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी केला जात आहे त्यावर तर मी काय प्रभावित होत नाही आणि माझ्या निर्णय प्रक्रियेत त्याचा कुठचाही फरक पडणार नाही आहे त्या या सगळ्या आरोपांचा. आणि अशा लोकांकडनं आरोप होत आहेत ज्यांना संविधानाचं ज्ञान नाही आहे, ज्यांना डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 ह्यांची माहिती नाही आहे, त्यामुळे अशा आरोपांकडे लक्ष देण्यात आपला वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही.